सध्या वाहन खरेदी विक्रीमध्ये फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत, मात्र श्री साई कृपा ऍटो कन्सल्टमध्ये ग्राहकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही तर विश्वासपूर्ण व्यवहार केले जातील अशी माहिती साई कृपा ऍटो कन्सल्टचे प्रमुख तुकाराम टाक यांनी दिली आहे. नुकतेच कोपरगाव शहरातील नगर मांडमाण महामार्गावरील साईधाम पाटीजवळ महेश उद्योग समूहाचे प्रमुख शिवप्रसाद भुतडा आणि महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेचे अध्यक्ष जोशी काका यांच्या हस्ते श्री साई कृपा ऍटो कन्सल्टचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी वाहन खरेदी विक्री संघटनेची व्यावसायिक विचारमंथन बैठक पार पडली. याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय. तसेच विविध मान्यवरांनी तुकाराम टाक आणि शब्बीरभाई यांनी सुरू केलेल्या श्री साई कृपा ऍटो कन्सल्टला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आज या ठिकाणी महाराष्ट्र वाहन खरेदी विक्री संघटनेचे खजिनदार श्रीमान तुकारामजी टाक शब्बीर भाई यांनी संयुक्तरित्या साई कृपा ऍटो कन्सल्टंट या नावाने इथं एक नवीन फर्म चालू केलेली आहे. माझ्या वतीनं साई कृपा ऍटो कन्सल्टंटला शब्बीर भाईला आणि तुकारामजीला हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. तुकाराम टाक व संघटनेचे सहकारी, आज संघटनेच्या वतीने इतका आनंद होतोय की एक आमच्या खजिनदार साहेबांनी एवढा मोठा साई कृपा असा एक ऑटो कन्सल्ट हायवे रोडवर ओपन केलं. तुकारामजीला एक मी एक आदेश देईन की तुकारामजी एक संघटनेचा इथं एक बोर्ड लावा आणि आपली जी परिस्थितीमधून तुम्ही पुढे चाललात त्याबद्दल तुम्हाला तर शुभेच्छा देतोच, परंतु आपला व्यवसाय हा प्रगतीचा वाढेल अशी सिद्धिविनायक चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. यांनी आज साई कृपा ऍटो कन्सल्टचं उद्घाटन केलं, त्यांना माझ्याकडून व आमच्या महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. आमचे अध्यक्ष जोशी काका, बिझनेसमॅन आमचे भुताळ्या साहेब आणि साई कृपा मोटरचे मालक आपले शब्बीर भाई आणि तुकाराम ताक हे आमच्या संघटनेचे खजिनदार आहेत. आणि एक वेळ त्यांना मी सांगितलं हे झिरोमध्ये हिरो होणार आहे, त्यांनी त्याला सांगितलं की तू फोर्च्युनरमध्ये येणार आहे, पण तिने फोर्च्युनरव्यक्ती अजून 10 गाड्या आणली, अच्छा देव त्याला अजून 10 गाड्या आणायची इच्छा करावा आणि आमची शुभेच्छा त्यांचा. आमचे मित्र तुकाराम टाक व शब्बीर भाई यांनी आज साई कृपा ऍटो कन्सल्टिंग ही नवी शाखा ओपनिंग करून मॉल उघडला, त्याबद्दल त्यांना आमच्या महाराष्ट्र वाहन खरेदी विक्री संघटना यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सर्व माझे मित्र परिवार, आप्तेष्ट हितचिंतक आणि माझ्या साई कृपा ऍटो कन्सल्ट या फर्म करता उद्घाटनाप्रसंगी आपण सगळे उपस्थित राहिलात, खूप खूप धन्यवाद. मी निश्चितच कोपरगावचे नागरिक माझे मित्र सहकारी आप्तेष्ट हितचिंतक सगळ्यांना ही एक खात्रीशीर कमिटमेंट करतो, वचन देतो की तुम्हाला माझ्या या व्यवसायाकडून केव्हाही कधीही तुमचं नुकसान होणार नाही, तुमची फसवणूक होणार नाही, विश्वासपूर्ण व्यवहार माझ्याकडे होतील. केव्हाही तुम्ही माझ्याकडे व्यवहार करा, तुम्हाला कुठल्याही डॉक्युमेंटची इन्शुरन्सची कसलीही कुठलीही लिगल अडचण माझ्याकडून येणार नाही, तुम्ही निश्चितच समाधानी राहताल याचे मी ग्राहकांना मी इथे या सुविधा उपलब्ध करून देतोय की इथे इन्शुरन्स तुम्हाला सर्व्हिस भेटेल, तुम्हाला फायनान्स अवेलेबल होईल आणि कुठल्याही प्रकारची कार 2 दिवसामध्ये तुम्हाला मॅक्झिमम इथे अवेलेबल भेटेल. तुमची जी अपेक्षा असेल, तुम्ही कुठलीही प्रीमियम सेगमेंटमध्ये कुठलीही कार मागा, कुठलंही व्हेकल तुम्ही अपेक्षा ठेवा आणि मला तुमची रिक्वायरमेंट सांगा, तुम्हाला 2 दिवसामध्ये ते अवेलेबल. यावेळी महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष सेठ कोठारी, कार्याध्यक्ष हाजी अबू नाना कुरेशी, सचिव हाजी अमीन शेख, कोर कमिटी सदस्य जलील शेख, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष निलेश पेंडभाजे, उपाध्यक्ष योगेश सातपुते, प्रशांत पुजारी, गोविंद पोकळे, बाळासाहेब भंडारी, सलीम मुलानी, अब्बास सय्यद आदींसह मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.